आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी चिकोडी सदलगा मतदारसंघातील शेकडो काँग्रेस कार्यकर्ते भाजपात दाखल. काँग्रेसला मोठा हादरा. खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश. चिकोडी येथे आयोजित भाजपाच्या मेळाव्यात चिकोडी सदलगा तसेच निपाणी मतदारसंघातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस पक्षाला हा मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे. 12 मे रोजी कर्नाटकात विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. चिकोडी येथील भाजप मेळाव्यात काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला. खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी या कार्यकर्त्यांचे गळ्यात भाजपाचा मफलर घालून आणि हातात झेंडा देऊन स्वागत केले. यावेळी माजी आमदार बाळासाहेब वडर, माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब गुंडकल्ले, गोपाळ नाईक, भारत चव्हाण, किरण माळी, अभिषेक खोत, अमित खोत, बल्लू शिरगुप्पे, पम्मू अमलनावर, सागर पाटील, नितीन देसाई, अभय पाटील, राजू सिरपणनावर, राजू कागे, संजय वाघ यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला. यावेळी विधान परिषद सदस्य महंतेश कवडगिमट, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, आमदार सौ शशकला जोल्ले, नागेश किवड, संजय आर्गे, बसवप्रसाद जोल्ले, ज्योतिप्रसाद जोल्ले, संजय शिंत्रे, दत्तू हक्कायागोळ, मनोहर कट्टीमण्णी, राज पठाण, महेश भाते आदी मान्यवर उपस्थित होते. ಪ್ರತಿ ಒಬ್ಬರ ಮನೆ ಹೋಗಿ ಭೇಟಿ ಆಗಬೇಕು ಅಣ್ಣ. ಮುಂಜಾನೆ 8 ಗಂಟೆಗೆ ಅಂತ ಸ್ನಾನ ಮಾಡಿದಂತರ ಬಾಳವಾಯಿ ತಿರುಗಾಡಿ ಹೋಗ್ತಾರೆ. ಹೇಳ್ಬಿಡ್ರಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ಅವರೆಲ್ಲ ಫ್ರೀ ಬಿಟ್ಟಿದಾರ ಅಂದ್ಕೊಂಡು ನಾ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಇಲೆಕ್ಷನ್ ಎಲ್ಲಾಗ ಅದು ಅರ್ಥಕಾರಿ ಇಲ್ಲಾದ್ರ ಬಹಳ ದಿವಸದಿಂದ ಯಾವಾಗ ಒಂದು ಪರಿವರ್ತನಾ ರ್ಯಾಲಿ ಆಯ್ತು ಆದ್ರೆ ಬಹುತೇಕ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಇಚ್ಛಾ ಮಾಡಿಕೆ ಅನ್ನೋದ್ರ ಜೊತೆ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಆದ್ರು. ಆದ್ರೆ ನಮಗೂ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಸ್ಯೆ ಇತ್ತು, ನಿಮಗೂ ಕೂಡ ಕೆಲವು ಮಟ್ಟಿಗೆ ಸಮಸ್ಯೆ. ಏನ್ ಫಸ್ಟ್ ಅವ್ರು ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ತಾರೋ ಇಲ್ಲೋ, ಅದೇ ಒಂದೇ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಒಂದೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅದು ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಕೊಡ್ತಾರೋ ಇಲ್ಲೋ ಅನ್ನೋದು ಸಂಶಯ. ಆದ್ರೆ ತಮ್ಮ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಇಟ್ಟು ಪ್ರಬಲ ಇತ್ತು, ಮತ್ತೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಇರ್ತಕ್ಕಂತ ನಮ್ಮ ಮುಖಂಡರು ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದ ಇತ್ತು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಇಬ್ರು ಮಂದಿ ಟಿಕೆಟ್ ಸಹ, ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಣೆ. ಇವತ್ತು ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಮತ್ತು ತಮ್ಮನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಬಯಸಿದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಆಗಬಹುದಂದ್ರೆ ಒಂದು ಎಚ್ಚಪ್ಪ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡಬಹುದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಸುಮಾರು 1 ವರ್ಷ ಹಿಂದಗಡೆ ಏನು ಎಚ್ಚಪ್ಪ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಚುನಾವಣೆ ಆಯಿತು, ನಾವು 2008ರಲ್ಲಿ ಏನು ಸದಲಗ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ವಿಭಾಗನೆ ಆಗಬೇಕು. महानकारी न्यूज साठी चिकोडीहून शिवाजी भोरे.